नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज तेवीस ऑगस्ट दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी नगर जिल्ह्यात गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे यंदा कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत साध्या पद्धतीने गणपतीचे स्वागत करण्यात आले घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत मुळा धरणाच्या पाणलोटात पावसाने जोर धरला आहे त्यामुळे सात हजार तीनशे दहा क्युसेक पाण्याची आवक आहे काल सायंकाळी धरणाचा साठा चौऱ्याऐंशी टक्के झाला होता मुळा धरणात चोवीस तासात सातशे सतरा दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले कोथुळ येथे सात हजार तीनशे दहा क्युसेक विसर्ग होता अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा धरण तुडुंब भरले आहे काल रात्री धरणातील जलसाठा एक हजार वीस दशलक्ष घनफूटपर्यंत पोहोचला होता आज दुपारपर्यंत धरण ओसांडून वाहण्याची शक्यता आहे बेलापूर बदगी येथील तलाव ओव्हरफ्लो झाला आहे कुकडी धरण समूहातील डिंबे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे या धरणातील पाणीसाठा काल सत्याऐंशी टक्के होता वडस धरणातील पाणीसाठा त्र्याण्णव टक्के झाला आहे पाण्याची आवक होत असल्याने या धरणांतून मीना नदीत व कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे पिंपळगाव जोगे धरणात सातशे सत्तावीस दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून मानिकडोहमध्ये पस्तीस टक्के पाणीसाठा आहे घोड धरणात एक्क्याऐंशी टक्के पाणीसाठा झाला होता धारणा भावली धरणांचा घाटमाथ हा दमदार पावसाने कालही झोडपून काढला यामुळे या, या धरणांमध्ये नवीन पाण्याची चांगली आवक आहे धारणाचा विसर्ग काल दिवसभर दहा हजार चारशे शहाऐंशी क्युसेक होता नांद्र मधमेश्वर बंधाऱ्यातून जायपाडीच्या दिशेने बारा हजार सहाशे वीस क्युसेक विसर्ग सुरू आहे गंगापूर धरण त्र्याण्णव टक्के भरले होते दोन दिवसात या धरणातून विसर्ग होण्याची शक्यता आहे जायकवाडी धरणात काल सायंकाळी चोवीस हजार एकशे सदोतीस क्युसेक पाण्याची आवक होती धरणाचा उपयुक्त जलसाठा शहात्तर टक्के आहे जिल्ह्यात काल सहाशे तीन करोनाबाधित आढळले त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या सोळा हजार पाचशे आठ झाली नगर शहरात एकशे चौऱ्याण्णव श्रीरामपूर तालुक्यात एकवीस कोपरगाव तालुक्यात एकतीस संगमनर तालुक्यात तीस राहता तालुक्यात अठ्ठावीस नेवासा तालुक्यात एकतीस अकोले तालुक्यात बारा पारनेर तालुक्यात दहा श्रीगोंदा तालुक्यात पंधरा शेवगाव तालुक्यात तेरा पाथर्डी तालुक्यात बावीस जामखेड तालुक्यात चौदा तर कर्जत तालुक्यात आठ करोनाबाधित ता आढळून आले जिल्ह्यात तीन हजार दोनशे अठ्ठावीस सक्रिय रुग्ण आहे दरम्यान काल आठ करोना बळींची नोंद झाल्याने एकूण बळींची संख्या दोनशे सव्वीस झाली आहे कोरोनामुक्त झालेल्या चारशे पंचेचाळीस जणांना काल घरी सोडण्यात आले आतापर्यंत तेरा हजार चोपन्न जणांनी करोनावर मात केली आहे या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार